सागर बरोबर मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते. तर मी आता आली आहे श्रीवर्धनच्या इथे. जर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग बघितला असाल तर त्याच्यावर तुम्हाला कळेल, आणि नसतील बघितलं तर तेही बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये असतील खालती. तर मी आता चालली आहे श्रीवर्धनवरून दिवे आगारच्या इथे. ते अंदाजे 20 किलोमीटर आहे. तर आम्ही इथे आलेलो 3 डेजसाठी. तर काल आम्ही श्रीवर्धन फिरलो, तिकडचा समुद्र झाला. आज सकाळी आम्ही हरिहरेश्वरला गेलेलो, तर तो एक मी सेपरेट वॉक केला आहे. आणि आता निघालो आहे दिवे आगार. आणि आता हा जो समुद्र तुम्ही बघताय तिथे कोणी नाही आहे, शांत आहे. जर तुम्हाला शांत ठिकाणी जायचं असेल, म्हणजे इथे आल्यानंतर फिरायचं असेल, तर तुम्ही इथे येऊ शकता. या समुद्राचं नाव आहे अरबी बीच. ऑन द वेच लागतो आणि समुद्र आहे, त्याच्या बाजूला रोड आहे. आणि जाता जाताना दिसला तर म्हटलं चला आपण इथे थांबूयात म्हणून. आणि हे जवळजवळ 20 किलोमीटर आहे तिथून. मग आम्ही दुपारी निघालो आता 5 वाजता, आणि सनसेट होईलच तेव्हा आम्ही दिवेआगरपर्यंत पोचू. मग आपण तिकडचा समुद्र एन्जॉय करू, गणपतीकडे जाऊ चांगलं. तिथे बोटिंग पण आहे, तुम्ही ते आलं तर तेही एन्जॉय करू शकता. स्पीड बोट वगैरे आहे. मग त्याचं मेन जे आहे ते तिथून आहे, तुम्हाला तिथून ते करायला लागतं. तो पॉईंट मेन आहे तो तिकडचा आहे. दिव्यागरचा गणपती तुम्हाला माहितीच असेल, सोन्याचा गणपती आहे. तो काही वर्षापूर्वी चोरीला गेला होता. मग आता तिथे दुसरा गणपती ठेवला आहे. त्याची मला इन डिटेल स्टोरी माहिती नाही, जर मला गुगलवर मिळाली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. तर आता आपण हे एन्जॉय करूयात. मी तुम्हाला हे दाखवते, स्वरा तिथे खेळते, मम्मी आहे तिथे.